मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदीची वीट घेऊन पुण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्यासोबतची वीट पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्द केली. यावेळी मंडळाकडे संग्रहित असलेले दुर्मिळ फरमान पाहून राज ठाकरेंनी अजित पवारांविषयी केलेल्या वक्तव्यानं सर्वांनाच हसू आवरेना. अजित पवार बोलतात. आज भारत इतिहास संशोधक मंडळातील दुर्मिळ फरमान पाहत असताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी वक्तव्य केलं. त्याचं झालं असं की राज ठाकरेंना संस्थेचे काही लोक दुर्मिळ फरमानाविषयी माहिती देत होते. त्या फरमानातील लिहिण्याची पद्धत पाहून राज ठाकरेंना अजित पवारांची आठवण झाली. यावेळी राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पहा. आता ही फारुकीश आहे बारामपूरला खान्देशमध्ये. त्याचं अतिशय दुर्मिळ फरमान आहे की जे नॅशनल म्युझियममध्ये देखील मिळत नाही. एक फारुकी परवाना त्यांचं आणि हे द्विभाषिक आहे, हिंदी आणि पर्शियन. हे निजामशाही फरमान म्हणजे ही दुसरी शाही आहे. फारुकीशाही झाली, निजामशाही आली, ही निजामशाही आहे. याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे जे गुरु होते बाबाजी केशव चैतन्य उतुरचे. अजित पवार बोलतात तसं सर. पण तुम्ही मराठीमध्ये आपण ब्रिटिशांकडे याच्यामध्ये शहाजीराजांच्या शिफारसीवरून निजामशाहीकडून तुकाराम महाराजांचे जे आध्यात्मिक गुरु होते बाबाजी केशव चैतन्य त्यांच्या देवस्थानाला दिलेलं हे फरमान आहे निजामशाही. निजाम आणि हे कुतुबशाही शहाजीराजांबरोबर जे सहकारी आणि महत्वाचे की ज्यांनी मलिकंबरी मोजणी केली महाराष्ट्राच्या जमिनीचे महसुलाची लावून दिली म्हणून ते मलिकंबर त्या काळाचे आणि अबुल हसन हा त्यांचं केला. की ज्यावेळेस हे अशा पद्धतीने स्वतः जेव्हा शिवाजी महाराज गोळकोंड्याच्या कुतुबशहाला ज्यांना भेटायला गेले होते त्यांचा हा त्यांचा हे फरमान. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणही केलं. ते म्हणाले यावेळेला कारणच तसं ठरलं की मला यावंच लागलं. आज पुढं मंडळ आणि ह्या सगळ्या हा जो ठेवा आहे हा मला असं प्रत्येक भारतीयांनी तो ठरवून घातला पाहिजे. आपला इतिहास काय आता पांडुरंगराव मला जो काही इतिहास सगळे सांगत होते इतक्या हजारो वर्षाचा इतिहास आपल्याकडे असताना खास करून महाराष्ट्रामध्ये असताना खरं म्हणायला गेलं तर महाराष्ट्राकडे इतिहास आहे, बाकीकडे फक्त भूगोल आहे. पण हा इतिहास आपण कशी वाटचाल करत आलो, आपण जर इतिहासाकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्याचं काय होत. मी जर बाबासाहेब पुरंदरकडे मी बसलो असताना बाबासाहेबांनी मला फार छान सांगितलं होतं की इतिहास इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजून सांगितलं. त्याच्यात केलेल्या चुका ज्या परत करू नये, त्याच्यात उभे केलेले आदर्श हे पुढे घ्यावे आणि या गोष्टींसाठी म्हणून इतिहास आपण मला असं वाटतं वाचला पाहिजे, प्रत्येकाने वाचला पाहिजे. खास करून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास नक्कीच वाचला पाहिजे. आज ही सगळी संस्था सगळी पाहत असताना मी सगळ्या सवटीच्या लोकांना माझे मित्र प्रदीप रावत सर्व त्यांचे सहकारी कुलकर्णी मॅडम इतर सगळेच जण हे सगळं पाहत असताना मला काहीतरी माझ्याकडनं काहीतरी करावंसं वाटतंय. आय वॉन्ट मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनावी या पक्षातर्फे माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे मी आज मी अजून जास्ती करणारच आहे. परंतु मी आज पहिली वेळ म्हणून आज संस्थेला 25 लाख रुपये मी आज हे वाटलं पाहिजे, हे मोठं झालं पाहिजे, वृद्धिंगत झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हा काय साधा सुद्धा इतिहास नाही. हा नुसतं आपलं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आम्हाला इतिहास कळला असा तो इतिहास नाही आहे.
त्या बाबासाहेबांचं एक व्याख्यान मी ऐकलं होतं, त्याच्यामध्ये फार सुंदर तरी साहित्य होतं. एका मित्राला तरी विचारलं की ते त्यांची पाठीशी राहायचे, त्यांनी असं विचारलं तुम्हाला इंग्लंडला वगैरे पुढील वगैरे असं तिकडचे जे कोणी महापुरुष तिकडचे रडवळी जे कोणी होऊन गेले तिकडचे, ह्याचे काही पुतळे तिकडे तुम्हाला काही दिसतात का? एका माणसाने सांगितलं माझं तुम्ही लक्ष द्याल होतं, माझं माझं काही लक्ष दिलं नाही. दुसऱ्यानं सांगितलं की नाही म्हणे आमच्याकडे तसे काही ते परदेशामध्ये तशा प्रकारचे पुतळे वगैरे नाही, ते विन्स्टन चर्चिलचे असतील किंवा असं पडत. त्या माणसाने सांगितलं वाक्य फार महत्वाचं होतं की विन्स्टन चर्चिल असो किंवा तिकडचे महापुरुष इतर कुठे कोणी असो, त्यामुळे आम्हाला पुतळे उभे करायची गरज नाही, कारण प्रत्येक ब्रिटिश रक्तात ते महापुरुष सामावलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा वेगळा जयजयकार करावा असं काही वाटत नाही आम्हाला. आमच्या अजून रक्तामध्ये शिरायचं आहे, इतिहास शिरायचा आहे, हे महापुरुष शिरायचे आहेत आम्हाला माहिती नाहीये. आम्ही आमच्याकडच्या महापुरुषांना जातीत पाहतो आणि जातीत आम्ही इतिहास वाचायला सुरुवात करतो. हे आजचा सत्याचं महाराष्ट्राचं राजकारण आहे असो, त्याच्यावर तुम्ही बाहेर बोलू संस्थेत